जिथे कायदा व सुव्यवस्थाचा इश्यू येतो, पब्लिक ऑर्डरचा इश्यू येतो आणि नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू येतो, तेव्हा तुम्ही प्रायव्हसीचं टुमणं सगळ्याकडे मिळवू शकत नाही. जे आपल्याला अवगत नाही तसला डेटा ह्या लोकांनी मार्केटिअर्स बरोबर शेअर केला आणि ते आज ह्या प्रायव्हसीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्याकडनं रेव्हेन्यू घेऊन जाता तुम्ही परदेशामध्ये, तेव्हा तुम्हाला आमचा कायदा पालन करणं हे बंधनकारकच आहे.